किन्या, कामावरून येताना तुझा ऍक्सिडेंट झाला ना, तुला तुला आठवतंय का तू कसा पडलास, काय झालं? मला इतकंच आठवतंय की मी दरवाज्यावर उभा होतो, पण घट्ट धरून ठेवलं होतं आणि माझ्या हाताला काहीतरी टोचलं किंवा चावलं असेल माहित नाही, आणि तिथेच माझा हात सुटला. पण मला लवकर बरं व्हायचंय, ओम दादा आणि सिटूच्या लग्नात नाचायचंय मला. अरे चिन्या, काही झालं असतं तर काय केलं असतं रे आम्ही? कुणाकडे बघितलं असतं? बाबा सॉरी, सगळ्यांना सॉरी. सॉरी काय, फटकेच मारणार आहे मी तुला, तू बरा हो आधी, मग बघते तुझ्याकडे. दादा. अरे हा हा हा, जा रे जा रे. ए चिन्या, चल बाया. ए रॉकी दादा, थांब ना, अजून खूप गप्पा मारायच्यात आपल्याला. बस गप्पा नंतर मार, आधी आराम कर ना डॉक्टर. येतो रे आम्ही, बाय. चला हाय. मग खूप भूक लागली, वरण भात तूप दे ना. घरी गेल्या गेल्या डबा पाठवते. हा काळजी, तुम्ही जा घरी, मी थांबतो चिन्या बरोबर. सुमन चल. आया बाळा, मी आपण दादा हॅलो मावशी, मी जरा आम्ही दोघे जाऊन पुढे रिक्षा बघतो, तुम्ही थांबा इथेच. अहो ते त्या हॉस्पिटलच्या लोकांनी आपल्याला सोडलं कसं? त्यांनी 1,50,000 सांगितले होते ना. चिन्याचं ऑपरेशन कसं केलं त्यांनी? अहो अहो 1,50,000 सांगितले होते ना, आपण पैसे भरले नाहीये. हो मी आहे ना, मी बघतो सगळं. मग त्यांनी जाऊ कसं दिलं? मी बघतोय ना, सुमनकडे लक्ष दे जरा. पण सुमनकडे लक्ष दे, त्याची जास्त गरज आहे. ते 1,50,000 बिल आपण कसं भरलंय काय? इन्शुरन्स हल्ली ऑफिस मध्ये असं होत असेल ना. पण कसं दिलं चिन्याला इन्शुरन्स? आज तर पहिला दिवस होता. तर किती प्रश्न विचारतेस तू? मी नलू आता विचारून गेली, परत तू तेच विचारतेस मला. काय चाललंय? वेळ काय, परिस्थिती काय, जरा भान ठेव, सुमनकडे लक्ष दे ना जरा. दादा दादा रिक्षा आली, चला. अरे हा आलो आलो, ए चला 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 चला. त्यांची साइन पण घेतली मी, वसंत साळवी. क्या बात आहे मॅम. मॅम वसंत साळवींचं घर तुमचं झालं, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. मोहित मला वाचता येत. अरे आणि वाचलेलं कळत पण. बहिणी वे गुड जॉब. थँक्यू 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 सो मच मॅम. आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या साळवींना घर बाहेर काढतो, लगेच लागतो कामाला. जे काही करायचंय ते मी करणार आहे, मी ठरवणार. मला असं वाटलं की साळवींना लगेच घराबाहेर काढायचं. त्यांना घराबाहेर काढायच आहे, पण इतक्या सहजासहजी नाही, कारण आता ओम तिथे ना. ओम त्यांना उचलून या माझ्या घरात आणेल आणि मी काहीच बोलू शकणार नाही. त्यामुळे मला त्यांना अशा वेळी घराबाहेर काढायचंय जेव्हा त्यांच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नसेल. आणि म्हणूनच ओमला आधी तिथून बाहेर काढायचंय आणि मग त्या साळवींना घराबाहेर हकलायचं.
कळलं? मॅम मॅम, ओम सरांना घराबाहेर काढण्यासाठी एक पर्याय आहे. काय ना, गेले 2 दिवस रॉकी सरांच्या आईचा ऑफिसच्या लँडलाईन वर फोन येतोय. त्यांची तब्येत बरी नाहीये, थोडं बीपी शूट झालंय म्हणून. सो ओम सर, रॉकी सर, रॉकी सरांची आई. वाव, दॅट्स ग्रेट. आई, झाला का ग भात? बाहेरचा संपलाय. मी खाऊ दे, पोटभर खाऊ दे. 2 दिवसापासून सगळे उपाशी पोटी धावपळ कर. सांभाळू ना घर. हे घ्या आता. छोटू तुझे क्या बताऊ, नलमाशी के हात के आमटी मतलब ला जाओ अबा नलमाशी. ना ओम, ऐक ना, चिन्याचा डबा इथे तयार करून ठेवलाय, जाताना घेऊन जा. वहिनी, पोरांना तूप वाढते. अगं तू का उठतीयस? बस ना, मी आण. हो तू बस, तू आज फक्त आराम करायचा. अजून वाढू? अरे बस बस खा खा. बस बस नाही, बस नाही म्हणजे का, खूप चांगलं असतं तब्येतीसाठी. आणि आता या गडबडीतनं तुम्ही आजारी पडू नका. तू का सारखं सारखं उठतेस? वहिनी होते पोरांना चटणी. एका जागी बसून राह बरं. जा जा. मा के दुआ में ना बहुत ताकत होती है. जसं तुम्ही आणि नलू मावशीने इथे प्रार्थना केली ना, तशीच गावाला माझ्या आईने पण प्रार्थना केली. त्यामुळे आपला चिन्या शुद्धीवर आला. रॉकी, तुम्ही आईला कळवलं होत ना की चिन्या बरा आहे आता? हा, वो फोन चार्ज पे ना, चार्ज झाला की कळवतो. रॉकी रॉकी रॉकी, अरे तुम्ही तू इथे काय करतोस? हॉस्पिटल मध्ये गेले होते, तिथे तुम्ही कोणीच नव्हतात म्हणून धावत धावत तिथे आले. मी तुझा फोन का लागत नाहीये? कधीपासून मी फोन करते, तुझी मॉम फोन करते. अरे त्यांची तब्येत बरोबर नाहीये, बीपी हाय झालंय त्यांचं. पॅनिक होऊन फोन केला होता मला. तुला ताबडतोब गावाला निघावं लागेल. अभि तू बोली थी मा मेरे से. मी काय, अभि कोई भी नहीं, मैं क्या करू, मतलब बेबी. रॉकी आपल्या मम्मी. ताई, अगं तू तू शांत. कशी शांत? इथे आपल्या चिन्याला बरं नाही आणि तिकडे मम्मीची. सॉल्व्ह होईल सगळं, आपण सॉल्व्ह करू. रॉकी तू टेन्शन नको घेऊ. स्वीटू मैं क्या करू, माँ अकेली, मैं मुझे समझ में नहीं आ रहा है. अरे समझ में नहीं आ रहा है म्हणजे काय? ताबडतोब निघावं लागेल तुला. त्या गावामध्ये मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल नाहीयेत, त्यांच्या मदतीला कोणी नाहीये, त्यांना कोणाची तरी गरज आहे, आपण कोणतरी जायला हवं. शी नीड्स हेल्प. रॉकी दादा, तुम्ही लगेच निघा. हा मैं अभी कभी निकलता हूँ. एक मिनिट रॉकी, तू एकटा कसं जाणार? तू एकटा कसं हॅन्डल करणार सगळं? मी आले असते पण इथे खूप काम आहेत आणि आय हॅव टू हॅन्डल. तू मी काय बेबी, मैं कर लूंगा बेबी, आप टेंशन. नाही नाही रॉकी दादा, ओम तू त्यांच्या बरोबर जा, काही मदत लागली तर पाहिजे ना कोणीतरी. अरे नाही स्वीटू, इथे चिन्या भी आहे ना, मतलब आम्ही आहोत ना रॉकी दादा. तुम्ही निघा, लगेच निघा. अरे खरंच आम्ही आहोत इथे, तू काळजी करू नकोस. ओम ओम तू जा रॉकी बरोबर, मी इकडचं सगळं हॅन्डल करते आणि माझं काम झालं ना की लगेच मम्मीची तर भेटायला येते. स्वीटू ऐक ना, नलुमावशीची अट पूर्ण न करता असं जाणं म्हणजे. नाही ओम, काय बोलतोयस तू? आज तुझ्यामुळे शिन्याचा जीव वाचलाय,
कसली अट आणि कसले पैसे, तू तू निघ लगेच, तू 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 थांब. ओम हे तुझं पाकिट आणि बाकीच्या गोष्टी घे. रॉकी अजिबात काळजी करू नका, काही होणार नाही आईला. चल कुछ नहीं होगा, लो ये तो. रॉकी दादा प्रसाद आहे आणि फुले आणि वाटेत तुम्हाला खायला डबा. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आईंना काही नाही होणार. थँक्यू. चला ना निघा, मला मम्मीजींची खूप काळजी वाटते. चल रॉकी. बाय नलू मावशी. बाय स्वीटू. बाय. बाय ताई. बाय ओ. चलो बाय. लवकर जाणी आईच्या तब्येतीबद्दल कळवा फोन. येतो मावशी. मी तुझी अट पूर्ण करायला परत येईन. तू कधीही परत ये, आम्ही आहोत. आमच्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहेत. चलो बाय. ओम साठी घराचे दरवाजे उघडे ठेवायला तुमच्या डोक्यावर आधी छप्पर राहायला हवं ना नलू मावशी. थँक्यू बाप्पा, तुझीच कृपा आहे. चिन्याला आता बरं वाटतंय आणि तो लवकरच घरी येईल. पण रॉकी दादांच्या आईवर संकट आलंय. बाप्पा त्यांना लवकर बरं वाटू दे. हॅलो. हॅलो. हा हॅलो, तुम्ही पोहोचलात का नीट? रॉकी दादा कसे आहेत आणि त्यांच्या आई कशा आहेत, बरे आहेत का? तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलोय, आता चेकअप झाल्यावर कळेल काय ते. हॅलो, तुला तुला ऐकू येतोय का माझा आवाज? हॉस्पिटलमध्ये नेलंय, चेकअप झाल्यावर कळेल. हॅलो हॅलो, ऐक, या गावामध्ये रिंचा प्रॉब्लेम आहे. मी तुला मेसेज केलाय पण तुझ्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. हॅलो ऐक, मला खरंच काहीच ऐकू येत नाहीये. काळजी घे, काळजी घ्या. हॅलो, मी तुला रेंज मध्ये आल्यावर फोन करतो. बाय. आणि ऐक ऐक ऐक, आय लव्ह. अरे हे मस्त झाला सुमन. अहो हे काय? हे सुमन, तुझं पाय दुखायला लागला ना, गळ्यात अडकवायचं नाही असं खेचायचं. वर काय बोलताय तुम्ही? काही नाही, अगं चिन्यासाठी बनवलंय ग. चिने आला ना की त्याला असं पाय सरळ ठेवायला पाहिजे ना, म्हणून. कसं आहे? एकदम मस्त आहे भाऊजी. आपला चिने आला ना की त्याला इथेच झोपूया. हे वर माळ्यावर झोपतील. नाही नाही वहिनी, कशा राव, हे जातील वर झोपायला. आम्ही जातो ना. नाही नाही, त्यात काय एवढं भाऊजी. काका, पण तू मला का उभं केलंय असं इकडे फळी धरून? माझा हात दुखायला लागला. हा वरती तिकडे. मी घेतो मी घेतो. अहो हळू. अहो सुटू एक बॅग काढा. हा ना ना. अरे बापरे, खूप जड आहे. सांभाळा सांभाळा सांभाळा. धरलीस ना?
अरे घर कोणी ठेवल्यावर इथे हे आता करावं लागेल, जरा निघाला बी इथून. वैन्यू बरंच जुनं सामान आहे ना यात. अरे हे सगळं चिन्याचं सामान आहे. त्याची बक्षीस या सगळ्या ट्रॉफीज आहेत ना या फळीवर लावूया. म्हणजे चिन्या असं उठून बसला ना तर इकडे ट्रॉफीज बघून त्याला बरं वाटेल. क्रिकेटच्या वेळापाई लवकर बरा तरी होईल तो. काय ही आठवीत त्याला मॅन ऑफ द मॅच ची मिळाली होती ती ट्रॉफी आहे ना ही. आणि हे आहे ना ही 10वीला मिळालेली. 10वीचा अख्खं वर्ष खेळत होता. तिकडे मारला सिक्सर, तिकडे मारला सिक्सर, चीद्या चीद्या चीद्या. चाळीतली मुलं काय ओरडायची माहित आहे. पण त्याला मार्क कायम चांगले मिळायचे ना. हा मग मिळायचे ना. आई हे पण चिन्याने बनवलं होतं ना घर. हो शाळेत दाखवलं बनवलेलं 5वीत असताना. आणि प्रत्येकासाठी वेगळी वेगळी खोली बनवली आहे त्यात. तेव्हा म्हणाला होता मी मोठा झालो ना तुमच्यासाठी असंच मोठं घर बांधणार. सुमन मोबदला म्हणून एक वेळ दादा त्यांचं राहतं घर घाण टाकतील. कधी ठेवले होते कोण असतो. अगं नाही नाही तुझ्याकडे राहते. नाही वहिनी ठेवा ना. म्हणजे आधी चिन्याचा एवढा खर्च झाला. सुमन पुरे तस नाही वहिनी. म्हणजे घर खर्चाला कामी येतील ना. आणि हे बघा एक चांदीची चैन पण आहे ही पण असू दे. म्हणजे पुढे मागे कधीतरी मोडून पैसे येतील हाताशी. झालं बोलून. चिन्या का फक्त तुमचाच मुलगा आहे. आमचा कोणी नाहीये सुमन. अगं आम्ही चिन्यासाठी नाही करणार तो कोणासाठी करणार. जीव वाचवलाय तुम्ही आणि दादांनी त्याच. आमचा आपला हा खारीचा वाटा. सुमन बस ना बाई. का आपला चिन्या बरा होतोय ह्यात सगळं आलं. ऐका ना मी लागेल तेव्हा मागून घेईन तुमच्याकडून. बर अहो ऐका ना तुम्ही चिन्याच्या ऑपरेशन साठी पैसे कुठून आणले. एक घराचे पेपर्स. सोय होती ना इन्शुरन्स.
अहो पण तू एकही दिवस कामावर गेला नाही, मग ते काय इन्शुरन्स कस? अग हो ते कसं आहे ना, हल्ली नोकरीच्या पहिल्याच दिवसापासून ह्या सगळ्या सुखसोयी आहेत ना, ते सुरू होतात आणि झाले ना सोय, तू नको टेन्शन घेऊ शकतो.